पुण्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना नगरसेवक या पदापासून आपली कारकीर्द सुरू केली आणि गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा, पक्षविरहित काम करणारा, सामान्य माणसाला मदत करणारा गेले कित्येक दिवस काही कारणानं अंथरुणावर पडून असताना माझा मित्र काल मला एका लोकसभेला शिपायानं विचारलं, गिरीश जी कैसे आहे भैया आप मिले क्या उनको, कारण गिरीश हे पुण्याहून मिठाई घेऊन जायचे, बाकरवडी घेऊन जायचे आणि लोकसभेला शिपायानं वाटायचे, मी त्यांच्यावर असायचो, त्यामुळे सामान्य माणसाला त्यांच्याविषयी असणारी प्रीती आज त्यांचं अंतर्दर्शन घेताना डोळ्यातून उघळते. या माझ्या मित्राला आपण सगळेजण भावपणे श्रद्धेने वाहूया. अनंतात विलीन होत असताना त्यांच्या आठवणींचा उमाळा येणं स्वाभाविक आहे. खऱ्या अर्थानं अगदी तरुणपणापासून ते आता किती वेळा आमदार, किती वेळा खासदार, किती वेळा मंत्री सांगता येत नाही, पण सामान्य माणसाची संगत धरणारा, गोरगरिबांच्या खांद्यावर हात ठेवणारा आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत मदतीचा ओघ ज्यांच्यापासून वाहत होता असा माझा असा मित्र गेला. मुळा मोठे काठी अनंतात विलीन होणाऱ्या माझ्या मित्राला मनापासून भावांजली वाहतो. सामान्य माणसाचं काही काम असलं आणि गिरीशचा फोन आला की अंकुश मेयर होते, नंतर गिरीश आमच्याबरोबर असायचे. कसब्यातलं कुठलंही काम असो किंवा नवा विस्तार होणारं कोथरूडचं काम असो, त्यांनी सांगायचं नामे ऐकायचं, तर त्या कामामध्ये कधी आपप्रभाव नसायचा. आणि त्यामुळं त्यानंतर निवडणूक अधिकारी म्हणून मी बऱ्याच वेळा काम केलं, पण त्यांच्या अगोदरचे अण्णा जोशी होत्या किंवा त्याच्या अगोदर अरविंद लीला असू द्या किंवा इतर पक्षाचे खासदारचे आमदार यांना निवडण्याचं काम मी करत असेल, पण त्यांना निवडणुकीला कधी माझ्या सही झाली नाही त्या सर्टिफिकेटवर. पण सामान्य माणसाचा आधार आणि त्यामुळं नुसतं कळलं मगाशी आणि आम्ही सगळ्यांनी जे मिळेल ते विमानानं पळालो, कारण त्यांचं अंतर्षण व्हावं हीच आमची इच्छा. लढवई नेते म्हटले जातो, कारण कसबा विधानसभेत आता बघितलं आपण व्हीलचेअरवर ते आले होते कार्यकर्त्यांना संबोधित, लढवई नेते म्हणून अनेक दिवसांपासून बापासाहेब आजारी होते, या दरम्यान काही बोलणं भेट झाले होते का शेवटच्या? त्यांच्या मुलाला मी चौकशी करतो कशी.